हाय फ्रेंड्स, पूजा स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज अक्षय तृतीया आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला अक्षय तृतीयाचं पूर्ण थाळी दाखवणार आहे। बघू शकतात आज अक्षय तृतीयाच्या थाळीचा हा खूप मान असतो। तर मग आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, अक्षय तृतीया स्पेशल थाळी। तर मी या ठिकाणी सर्वप्रथम वरण भाताचं कुकर लावून घेणार आहे। त्यासाठी मी डाळ तांदूळ घेतले आहे, ते स्वच्छ धुवून घेते। त्या अगोदर आपण वरण भाताबरोबरच मी आळूची पानं देखील लावणार आहे। त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकत आहे, थोडासा ओवा, थोडे जिरे, अर्धा अर्धा टीस्पून मी टाकलेला आहे, आणि एकदम थोडं अर्धी वाटीभर ताक टाकत आहे। ताक टाकल्यामुळे किंवा दही जरी टाकलं तुम्ही तरी चालेल, त्यामुळे आपले जे पानं आहेत ते तडतडतात एक एकदा, तर ते पानं तडतडणार नाही। थोडीशी हळद या पद्धतीने केल्याने खूपच छान टेस्ट येते आळूच्या पानांना देखील। आणि पूर्ण हे एकसारखं भिजून घ्यायचं आहे। मी हातानेच भिजवते कारण की हाताने भिजवल्याने बॅटर व्यवस्थित भिजवलं जातं। तर या ठिकाणी आता मी बॅटर भिजून घेतलेलं आहे। आळूची पानं पूर्ण स्वच्छ धुवून ठेवले होते मी, आता ते छान लावून घेते। छान जाडसर लेअर करायची आहे, याची वडी खूप सुंदर दिसायला होते। मग अक्षय तृतीया म्हणलं की आमरस, वरण भात, सुकी भाजी, भरपूर काही आपण बनवत राहतो दरवेळेस वेगवेगळं, केव्हा पुरण देखील बनवते। खूप पातळ लेअर लावली की त्यावर एकावर एक आळूची पानं टाकत राहायचे, खूप सुंदर अशी ही आळूच्या पानाची लेअर पडते। खूप सारे पानं घालून आळूची पानाची ही लेअर बनवून घ्यायची आहे। खूप छान जाडसर ही लेअर आपली तयार होणार आहे, आणि याला फोल्ड करताना पण खूप असं प्रेस करून फोल्ड करायचं, म्हणजे लेअर आपली फिट्ट आणि छान होते। एकदम दाबून ही लेअर आपण पॅक करणार आहोत। अशा पद्धतीने केल्याने आळूचे पानं कट करताना त्याचे लेअर खूप सुंदर पडतात। या पद्धतीने पूर्ण लेअर आपण गुंडाळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आता बाकीच्या देखील मी लेअर पूर्ण पॅक करून घेणार आहे। तर आता या ठिकाणी आपल्या आळूची पानं मी लावून तयार केले आहे। भूक खूप सारे हे पानं आहेत, पण मी ह्या दोनच वड्या तयार केल्या आहेत। तर आता मी वरण भातासाठीची डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेते। दोन दोन पाण्याने स्वच्छ डाळ आणि तांदूळ मी हे धुवून घेणार आहे। यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी, डाळीत हळद, थोडंसं ऑइल, डाळीत तेल टाकल्यामुळे डाळ केव्हाच उतू जात नाही, कुकरच्या बाहेर येत नाही या पद्धतीने लावल्याने। तर आता कुकरला ह्याला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेते वरण भात। तर या ठिकाणी मी कुकर लावून घेत आहे। तर आपले वरण भाताचं कुकर होत आहे, तोपर्यंत आपण शेवगा फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी जास्त काही साहित्य वापरणार नाही, कमीत कमी साहित्यामध्येच आणि खूप कमी वेळेत आपण एकदम सुंदर आणि खूप टेस्टी असा शेवगा फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी मी शेवगा कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मॅगी मसाला, हाफ टीस्पून एवढाच अर्धा मॅगी मसाला मी घेणार आहे। या ठिकाणी मीठ मटन मसाला 1/2 चमचा आहे तो देखील। या ठिकाणी लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट, आणि चवीनुसार मीठ। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने शेवगा फ्राय मी बनवणार आहे। आणि या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 1/2 टीस्पून। या ठिकाणी एक पॅन घेतलेला आहे, पॅन छान गरम झालेला आहे, त्यात मी 2 टेबलस्पून एवढं ऑइल टाकलं आहे। मोहरी टाकून घेत आहे मी 1/2 टेबलस्पून,
जिरे जिरे मोहरी छान तळतळली की त्याचबरोबर कढीपत्ता शेवगा त्याचबरोबर हे सर्व मसाले मीठ मसाला सर्व सोबतच आहे। माझ्याकडे हळद किट झाली होती हळद टाकून घेत आहे। खूप छान याला फ्राई करून घ्यायचं आहे। चिमूटभर हिंग हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही जरी टाकलं तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर छान असं शेवगा फ्राय होत आला की त्यात आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहोत आणि याला छान फ्राय करून शेवगा पूर्ण शिजवेपर्यंत याला उकळी काढून घेणार आहोत। शेवगा छान एवढ्याच अर्धा ग्लासच पाण्यामध्ये आपण शेवगा छान शिजवून घेणार आहोत। शेवग्याला छान उकळी आली की आपण यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। मी 1/2 चमचा हा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। आता याला आपण झाकण ठेवून छान याला शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटात हे शिजून तयार होईल। साधारणतः 5 ते 10 मिनिटात आपला शेवगा फ्राय बनून तयार होईल। शेवगा फ्राय देखील झालेला आहे। तर आता या ठिकाणी मी हापूस आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून। तर आता मी याचा रस करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपला शेवगा फ्राय झालेला आहे। खूप सुंदर टेस्ट लागते ह्या भाजीची। एकदा नक्कीच करून बघा या पद्धतीने। खूप कमीत कमी सामानामध्ये सुका शेवगा फ्राय आहे हा। खूपच टेस्टी लागते ही शेवगा फ्राय। नक्कीच एकदा करून बघा। सुकी जर भाजी बनवायची असेल तर या पद्धतीनेच बनवायला पाहिजे। खूप कमीत कमी सामानामध्ये न कांदा लसणाची गरज न टॅमॅटोची गरज आणि खाण्यासाठी पण खूपच टेस्टी लागते। तर या ठिकाणी मी हापूस आंबे घेतलेले आहे त्याचे वरचे देठ कट करून घेतलेले आहे। तर आता याची पूर्ण साल काढून घेणार आहे मी आणि नंतर याला याची बारीक बारीक फोडी करून याचा रस बनवून घेणार आहे ग्राइंडरच्या मदतीने मिक्सर। तर या ठिकाणी मी मँगोच्या छान फोडी करून घेतलेल्या आहे। त्यात मी 4 ते 5 चमचे टेबलस्पून एवढी साखर टाकून घेणार आहे समजा 1/2 वाटी आणि याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। एकदा थोडं सरभरीत फिरून घ्यायचं आहे नंतर आपण दूध टाकून छान याची फायनली पेस्ट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी मिक्सरला छान ते मँगोच्या फोडी मिक्स छान फिरून घेतलेल्या आहे। तर आता ह्याला ह्याच्यामध्ये थंडगार असं मी दूध टाकत आहे। पूर्ण 1 ग्लास मी दूध टाकून घेतलं आहे। तर या ठिकाणी आपला रस बनून तयार आहे बघू शकतात। खूप सुंदर असा अक्षय तृतीया म्हणलं की रसाचाच मान असतो खरा तर। तर आता आपलं बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत फ्रीजमध्ये छान थंडगार असा रस स्टोअर करून ठेवूयात तोपर्यंत थंड होतो। तर या ठिकाणी बघू शकतात आपल्या आळूच्या वड्या पण किती सुंदर अशा झालेल्या आहे। तर याला आता मी जिऱ्या मोहरीची फोडणी करून घेणार आहे। फ्राय काही करायचं नाही फक्त फोडणीमध्ये टाकून उगं नॉर्मल याला हलवून गॅस ऑफ करून द्यायचा आहे। पण किती सुंदर अशी याला लेअर आलेली आहे बघू शकतात। नक्कीच एकदा तुम्ही पण करून बघा। तर या ठिकाणी आता मी वरणाला फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी मी 1-2 टेबलस्पून एवढं ऑइल टाकलं आहे। जिरे मोहरी 1-1 टेबलस्पून त्याचबरोबर लसूण थोडं तांबूस कलरचं लसूण झालं की त्यातच लगेच आपण मिरच्या घालून घेणार आहोत। कढीपत्ता अर्धा टेबलस्पूनला कमी मी हळद टाकत आहे। चिमूटभर हिंग चवीनुसार वरणामध्ये मी मीठ घालून घेणार आहे।
खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आजचा स्वयंपाक बनवलेला आहे। तर त्याला आता एक उकळी काढून घेणार आहे मी। आणि पॅनमध्ये अर्धा टेबलस्पून मी ऑइल घालून घेतलेलं आहे आणि मग थोडीशी नॉर्मल मोहरी घातलेली आहे, थोडे जिरे, आणि त्यामध्येच आता आपण हे आळूचे वडे मी फ्राय करून घेणार आहे। उगो नॉर्मल फ्राय करायचं आहे किंवा तुम्ही तळून जरी घेतल्या तरी चालेल, पण आपण याला छान वाफ होलेला असतं त्यामुळे मी काही तळून वगैरे घेणार नाही। अशी खूप सुंदर स्वादिष्ट ही वडी लागते खाण्यासाठी, खायला एकदम लेअर बघू शकतात किती सुंदर पडलेल्या आहेत। एक साधारणतः फक्त 5 मिनिटं आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर आता आळूची पानं वगैरे सर्व झालेलं आहे, तर आता मी या ठिकाणी भजे करून घेणार आहे। हे भजे खूपच वेगळ्या पद्धतीचे आहे। या ठिकाणी मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे एक बाउलमध्ये, आणि त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेणार आहे मी, ओवा जिरे, कोथिंबिरी, आणि या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढं बेसन पीठ, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खूपच टेस्टी लागतात हे या पद्धतीचे भजे, नक्कीच एकदा करून बघा। तर मी या पिठामध्ये मीठ अगोदरच घालून घेतलेलं होतं, आणि आता आपण सोडा वगैरे काही टाकणार नाही कारण की आपलं इडलीचं बॅटर हे छान फर्मट झालेलं असतं, त्यामुळे ठिकाणी तेल छान कडकडीत तापलेलं आहे। त्यात मी चमच्याच्या साह्याने हे भजे सोडून घेणार आहे। या पद्धतीने एकदा नक्कीच इडलीच्या पिठाचे भजे करून बघा, खूप टेस्टी आणि छान देखील लागतात हे खायला, आणि सुंदर पण दिसतात। लहान मुले मोठे देखील सर्वजण आवडीने खातात। तर या पद्धतीने असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान याला तळून घ्यायचे आहे। किती सुंदर आणि असे क्रिस्पी हे भजे होतात, खाण्यासाठी पण खूपच स्वादिष्ट। तर आता आपण या ठिकाणी रसाबरोबर खाल्ले जाणारे गावणे बघणार आहोत। कुणी घावण म्हणतात, कुणी तिरडे म्हणतात, कुणी आंबोळी म्हणतात। तर या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, आणि 2 ते 3 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि चवीनुसार मीठ। पूर्ण आपण हे मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। दोन्हीचं प्रमाण सेमच असणार आहे, ज्वारीच्या पिठाचं आणि गव्हाचं। त्याचबरोबर आपण त्यात जिरे 1 टेबलस्पून एवढे जिरे आणि लसूण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी लसूण आणि जिरे छान बारीक कुटून घेतलेले आहे। तर याच पिठामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत, आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे मी, थोडं थोडं पाणी करत, एक पण गुठळी न राहू देता छान याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला। पातळ इडलीच्या बॅटरसारखं याचं बॅटर बनवायचं। या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवून दिलेला आहे, आणि कांद्याला तेल लावून घेतलेलं आहे छान, आणि पूर्ण आपल्या तव्याला मी ग्रीस करून घेते कांद्याच्या साह्याने। थोडं कडीने सर्व साईडने ऑइल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्याच्या नंतर याला थोडं प्लेट ताट ठेवून झाकून वाफून घ्यायचं आहे, आणि दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचं। तर आता हे पूर्ण एक साईडने छान फ्राय झालेलं छान झालेलं आहे। तर याला अलगदपणे सर्व साईडच्या कडा मोकळ्या करून घेतात, किती सुंदर अशी ही जाळी पडलेली आहे, जाळीदार छान घावणं झालं की परफेक्टली जमलं समजायचं। तर या ठिकाणी आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे बघू शकतात। या ठिकाणी मी घावण बनवलेलं आहे, या ठिकाणी आपण शेवग्याची फ्राय बनवलेला आहे मी, रस
आळूच्या पानाच्या वड्या, या ठिकाणी इडलीच्या पिठाचे भजे, कुरडई, वरण भात। तर या आजचा अक्षय तृतीय स्पेशल हा माझा स्वयंपाक होता। तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आजचा व्हिडिओ कसा होता ते, आणि जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, बाय बाय।